गाइस, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एम एस यूट्यूबरमध्ये। आज आपण इथे लोणचं बनवणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। आज आपण इथे लोणचं बनवणार आहे, तर त्यासाठी मी एक किलो कैरी आणून त्याला 2 तासासाठी पाण्यामध्ये ठेवून मग नंतर फोडी करून आणलेल्या होत्या, त्याला मी पुसून घेतलेलं आहे स्वच्छ असं। आता मी ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मीठ टाकून घेत आहे। आता मी ह्याला फोडीला मीठ लावून घेतलेलं आहे। आता असंच आपण ह्याला 2 तासासाठी ठेवणार आहे। होऊ शकतं ह्याला 2 तास झालेले आहेत आणि अशा पद्धतीने पाणी सुटलेलं आहे। आता आपण ह्याला फॅनच्या खाली सुती कपड्यावर वाळत घालणार आहे एका रात्रभरसाठी। चला हे सुकते तोपर्यंत आपण या लोणच्याचा आणि मसाला बनवून घेऊया। ह्याला सुकवून घ्यायचं आहे फॅनच्या खाली, उन्हात नाही ठेवायचं आपल्याला। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी घेतलेलं आहे। 10 ग्राम हिंग घेतलेलं आहे, 1-2 चमचे मी इथे हळद घेतलेली आहे, 2 चमचे मी इथे मेथीचे दाणे घेतलेले आहे, इथे 50 ग्राम मी इथे अचार मसाला घेतलेला आहे, 50 ग्राम मोहरीची डाळ घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। मी या चमच्याने मेजरमेंट करून घेतलेला आहे। इथे मी 120 ते 100 ग्राम पर्यंत मीठ घेतलेलं आहे। आपण मसाला बनवणार आहे लोणच्यासाठी, तर जी आपण सामग्री घेतली होती ती एका ताटामध्ये काढून घेत आहोत। अशा पद्धतीने करून घ्यायचे त्याला, आणि जे मेथीचे दाणे आहेत त्याला आपण भाजून बारीक करून टाकणार आहे। इथे मी अचार मसाला टाकलेला आहे। आता लाल मिरची पावडर टाकलेली आहे, हे तुम्ही तुमच्या हिशोबावर ठरवू शकता। हळदी आणि हिंग टाकत आहे मी आता। आणि जे मेथीचे दाणे राहिलेले आहेत त्याला आपण भाजून बारीक करून घेऊयात। आपल्याला त्या मेथीच्या दाण्यांना जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही या हळदीच्या ऐवजी जर तुमच्याकडे हळकुंड असतील त्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून मग त्याची हळद बनवून ते पण वापरू शकता। ते खूप छान अशी लागते ती वली पण। आणि ही वली जी हळद मी टाकलेली आहे ती पण मी घरीच बनवलेली आहे। आपण बाजूला असं मीठ टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी मेथीचे दाणे जे आहे ते असं जाडसर बारीक करून घेतलेलं आहे, ते पण टाकून घेतलेलं आहे। आता मी एका पॅनमध्ये 200 ग्राम तेल ओतून छान तडतडीत असं होऊन देणार आहे ते तेलाला। तुम्ही बघू शकता आपल्या जी कैऱ्या आहेत ते सुकलेले आहेत। मी ह्याला 12 ते 13 तास पॅनच्या खाली सुकवून घेतलेले आहेत। तर आता मग आता आपण ह्याच्यासाठी मसाला बनवून घेऊयात। थोडी तास या तेलाला करून घेणार आहे मी। तुम्ही बघू शकता आपलं तेल जे आहे कडकडीत असं गरम झालेलं आहे। मी एवढा असा लसूण कुटून घेतलेला आहे, मी तुम्हाला सांगायचं विसरली होती इतका लसूण घेतलेला आहे मी। आता आपण सर्वप्रथम एका पळीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी लसूण टाकणार आहे। बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने तो फ्राय होत आहे त्या तेलामध्ये। आपल्याला या लसूणला इतपत असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर मसाल्यांवर टाकून घेऊया। आता जे आपण तेल घेतलेलं होतं तर त्याला आणि राहिलेलं लसूण आहे अजून, तर ते पण टाकून घेत आहे। बघू शकता तो कसा फ्राय होत आहे। आपण तेल गरम करून नंतर ह्याच्या मसाल्यामध्ये का ओतत आहोत, आपला जी मसाला आहे गॅसवर जर आपण तेलामध्ये त्याला जर परतून घेतला तर आपला जी मसाला आहे ती जळण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीने आपण टाकून घेत आहोत।
बघू शकता हळद जी आहे ती छान अशी परतून झालेली आहे। बघू शकता अशा पद्धतीने मसाला परतला जातो त्या तेलामुळे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर एक जीव करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला मसाला तयार झालेला आहे। आता या मसाल्याला पूर्णत आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्याच्या नंतरच आपण जी कैऱ्यांच्या फोड्या सुकायला ठेवलेल्या होत्या ती टाकून घेणार आहे मग ह्याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता आपला मसाला जे आहे ते थंड झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जी कैरीच्या फोडी केलेल्या होत्या सुकलेल्या ते टाकणार आहे। तुम्ही बघू शकता ही फोडी जी आहेत छान अशा सुकलेल्या आहेत। आता हा मसाला जे आहे ते मी फोडींमध्ये टाकून घेत आहे। आता आपण या मसाल्याला मिक्स करून घेऊयात। सगळा मसाला जे आहे ते फोडींना लावून घेऊयात। तुम्ही बघू शकता किती छान असं दिसत आहे, तोंडात पाणी सुटतंय। तुम्ही बघू शकता आपले लोणचे इथे तयार झालेले। आता या लोणच्याला आपल्याला 8 दिवस सकाळ संध्याकाळ हलवत राहायचंय। बघू शकता आपले लोणचे इथे तयार झालेले बाय।